घरात मोलकरणीचे काम मिळवून चोरी करणाऱ्या महिलेला येरवडा तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. कल्याणी नगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरातील मोलकरणीने फिर्यादी यांच्या कपाटातून 13,36,800 रुपये किमतीचे 260 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरले होते. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला बातमीदारामार्फत ही मोलकरीण साताऱ्यातील किन्नई या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या ठिकाणी जाऊन संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणी नगर भागात लहान मुलांचा सांभाळ करण्याचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करून तेथील घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडून 13,11,800 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तिच्याकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुद्धा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुद्धा चोरी केलेली कबूल दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील 64 ग्रॅम वजनाचे 4,00,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.